नमस्कार मंडळी आज मी एक्सप्लोअर करणार आहे माझ्या मम्मीच्या साड्यांचं सा कलेक्शन तर ही आहे शेवाळी कलरमध्ये साडी आणि याच्या कापडलाच थोडी डिझाईन आहे तुम्हाला जाणवत असेल आणि हे थोडंसं शाईनसुद्धा करतं तर ह्याला आतून अशा प्रकारच्या टिकल्या आहेत हा पदर आहे आणि मध्ये मध्ये असं बुट्ट्या टाईप थोडी 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 अंतरावरती टिकल्यांचं डिझाईन आहे तर अशी ही एक साडी झाली त्याच्यानंतर ही आहे खाली नेट असलेली अशी एकदम रॉयल ब्ल्यू टाईप साडी आहे तर मला पाहायला आल्यानंतरसुद्धा मी ही साडी घातली होती प्लस माझा हळदी कुंकवाचा जो कार्यक्रम असतो ओटी भरणाचा लग्न ठरताना तेव्हा पण मी तीच साडी घातलेली ही लव्हेंडर साडी ही आय थिंक अजून मम्मीने घातलेलीच नाही आहे ही ती देवे आणि सिरियलसारखी साडी आहे ह्याचा पदर नेटचा आहे आणि मध्ये अशा प्रकारचं डिझाईन असलेलं कापड ही साडीसुद्धा खूप छान दिसते इथे तिने तिच्या बड्डेला घातलेली इथं मी सायलेंटमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे ही साडी एकदा दसऱ्याला पप्पांनी घेतलेली आहे आणि हिच्या पदरला अशी पूर्ण डिझाईन आहे ही साडी प्लेन आहे ही सुद्धा एक सिंपल साडी आहे जिच्या खाली अशी सगळीकडे डिझाईन आहे मस्टर्ड कलरमध्ये त्याच्यापेक्षा थोडा डार्क आहे ही साडी आहे एक अशी अशा पॅटर्नमध्ये साडी एक माझ्याकडे सुद्धा आहे आणि सुद्धा साडी छान वाटते चिंतामणी आणि असं ब्ल्यू कलरमध्ये असलेली साडी आणि आता ही एकदम सिंपल साडी एकदम सॉफ्ट आहे ह्याचा कलर एकदम लाईट आहे आणि खूप फ्रेश वाटते अशी हिलासुद्धा लेस आहे आणि ही पेपर मिल्क टाईपची आहे थोडी साडी हिचं डिझाईन खूप छान आहे ह्या कॉम्बिनेशनमध्ये पण छान वाचतं असं येलो आणि लॅवेंडरमध्ये तर ही एक साडी ही खूप बा हीसुद्धा खूप सॉफ्ट आहे ही साडी जेव्हा घेतली होती तेव्हा त्याची प्राइस दोन हजार होती हिला सगळ्या इकडे वरती डिझाईन आहे लेस आहे आणि ही बॉर्डर ती पूर्ण साडीला आहे हीसुद्धा खूप 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 सॉफ्ट अशी साडी आहे बारीक डिझाईनवाली त्याच्यानंतर ही हिचं कापड थोडंसं एकदम हलक्या क्वालिटीचं आहे आणि ही एक साडी खूप छान वाटते हिचा पदर असाच आहे आणि ह्याच्यावरती पेपर मिल्क टाईपच आहे थोडीशी नेटेड असल्यासारखी आणि हिला सगळीकडूनच अशी गुलाबी कलरची लेस आहे ही मम्मीच्या मैत्रिणींनी घेतलेली साडी आहे लॅव्हेंडर कलरवरती व्हाईट डिझाईन ही सुद्धा खूप छान वाटते आणि ही साडी ही साडीसुद्धा हिचा नेटचा पदर आहे आतमध्ये जाड कापड आहे त्याच्यावर असे डट डट आहेत ही सुद्धा खूप छान वाटते त्याच्यानंतर ही येलो याच्यावरती फोटो काढून मी लग्नासाठी दाखवलेले होते फोटो तर ही ती साडी आहे हीसुद्धा खूप छान आहे ही तेव्हा तेराशे रुपयाची होती ही व्हाईट साडी नवरात्रामध्ये व्हाईट असावं म्हणून ही, ही सुद्धा एक साध्यामध्ये साडी आहे आणि हे कॉम्बिनेशन पण छान वाटतं त्याच्यानंतर ही एक साडी ही सुद्धा सिम्पलमधली आहे व्हाईट आणि थोडंसं क्रीमी कलर टाईपमध्ये हिचं कापड खूप वेगळं आहे म्हणजे साधं नाही आहे आणि वेगळं जसं पेपरमिल टाईप कापड आहे आतमध्ये पूर्ण लेस आहे त्यामुळे ही साडीसुद्धा अशी फंक्शनला वगैरे छान वाटते आत्ता थोडीशी जुनी झाली आहे ही साडी फ्लिपकार्टवरून फक्त तीनशे रुपयात घेतलेली आहे आणि साडी ए एकदम छान क्वालिटीची आहे त्याच्यानंतर त्याची प्राईस वाढत गेलेली आहे सॉफ्ट आहे आणि ह्याचं जे ग्लॉसी आहे ना ते प्युअर आहे असं डुप्लिकेट वगैरे नाही आहे त्यामुळे ही साडी खूप छान आहे आता ही साडेचारशेच्या वरती गेलेली आहे ही साडी खूप वेळा मम्मीनं नेसलेली आहे आणि याच्यावर सुद्धा नेसून फोटो काढलेले आहेत थोडीशी फुकती पण छान वाटते फ्रेश कलर वाटतो हा पण हे कॉम्बिनेशन पण थोडंसं वेगळं आहे त्याच्यानंतर आता आहे हे ही साडी एकदम सॉफ्ट आहे याच्या कापडवरती तुम्हाला दिसत असेल डिझाईन जे शाईन करतं आणि खूप मऊ हलकी आणि थंड अशी वाटणारी साडी अगदी अंगाला चापून चोपून बसेल अशी तर अशा प्रकारचं त्याचे तीन पार्टमध्ये असे डिझाईन आहे आणि ही एक साडी ही एक साडी खूप छान वाटते हा हे कॉम्बिनेशन येलो आणि ब्ल्यूचं थोडंसं मस्टर्ड कलर आहे आणि हा सुद्धा फंक्शनला घालण्यासाठी खूप छान वाटतं ह्याचेसुद्धा काठ थोडेसे असे जाड आहेत जे खूप छान वाटतात तर अशा प्रकारची ही साडी आहे तर ही मग अशी मी दाखवली ना कापडावरती डिझाईन असलेली तशाच प्रकारची ही साडी आहे पण याचे असे मोठे मोठे फुले असलेली आहे आणि हे ब्लॅक क्रीमी आणि रेडमध्ये आहे हे सुद्धा कॉम्बिनेशन खूप छान वाटतं त्याच्यानंतर ही हिच्यासुद्धा पधरालाच डिझाईन आहे आणि लेस पूर्ण सगळीकडं आहे ही सुद्धा साडी खूप छान वाटते हा कलर त्याच्यानंतर आहे ती दोन कॉम्बिनेशनमध्ये अशी क्रीमी आणि पॅरोट कलरमध्ये या साडीला सु हीसुद्धा साडी सिल्कची आहे आणि याला सगळीकडे लेस आहे अशा प्रकारची आणि ह्यालासुद्धा सगळीकडे डिझाईन आहे सुद्धा खूप छान वाटतं खालीसुद्धा अशा मोठ्या मोठ्या ते कोयरी टाईप डिझाईन आहे याच्यानंतर एक साडी आहे ही थोडीशी अशा टाईपमधली काठापदराचीच आहे पण एकदम सॉफ्टमध्ये असं असतं ना हलक्या टाईपचं तसं हे कापड आहे आणि त्याच्यावरती अशी डिझाईन आहे ही सुद्धा हलक्यामध्ये आहे एकदम सॉफ्टमध्येच आहे ही आणि हे पवित्र रिश्ता जेव्हा अर्चना घालत जे होती ना साड्या त्या पॅटर्नमधली ही साडी आहे ह्याला खूप वर्ष झालेली आहे जेव्हा सिरियल चालू होती तेव्हाच हे कॉम्बिनेशन छान वाटतं डार्क ब्ल्यूमध्ये थोडंसं मस्टर्ड तर ही सुद्धा खूप सॉफ्ट अशी साडी आहे ना स्वतः मम्मीच्या साड्यांचं सा कलेक्शन यातल्या अजून सात आठ साड्या राहिलेल्या आहेत त्यातल्या बाहेर सुद्धा दोन तीन आहेत ज्या आपलं पिको फॉल वगैरेला करायला देतात ते तर आजचा ब्लॉग इथं संपला भेटूयात आपण पुन्हा ब बाय